पुणे जिल्ह्यातील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे। लवकरच उजनी अर्धशतक पार करेल अशी आशा निर्माण झाली आहे। आज सकाळी धरणातील पाणी साठ्यात 25% पर्यंत वाढ झाली आहे। दरम्यान दौंड जवळ उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग 47,814 क्यूसेक असल्याने 2 दिवसात धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। उजनी धरण गुरुवारी वजा पातळीत होतं, मात्र मागील 3 दिवसात भीमा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसाने 2 दिवसात धरणातील पाणी साठ्यात सुमारे 20%हून अधिक वाढ झाली आहे। आज सायंकाळी 18.32% या पातळीवर धरण साठा होता। 12 तासात आणखी वाढ होऊन ते आज सकाळी 25.25% एवढा झाला। उजनीत येणारी आवक मोठी आहे। दौंडजवळ 47,817 विसर्ग बंड गार्डन 2 ते 3 विसर्ग कायम आहे, त्यामुळे उजनी त्याच्या आठवड्यात अर्धशतक पार करेल अशा आशा निर्माण झाली।